तीन महिन्याच्या बाळासह आदिवासी महिला सरपंचाचे नव्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू असताना बाळासह आईची तब्येत बिघड झाल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आदिवासी महिलेचा उपोषणाचा 9वा दिवस, तरी प्रशासन सुस्त का? सदर कारवाईबाबत अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत असं का? नेमकं पाणी मुरतंय तरी कुठं? हा नेमका दबाव कोणाचा? या चर्चेची शहरात मोठी खळबळ उडाली असून जनतेत जोर धरू लागली आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंच वैशाली पवार यांनी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या 9व्या दिवशी कुठलाच तोडगा निघाला नाही, यंत्रणेला या प्रकरणात जाग का येत नाही असा सवाल लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांना विचारला आहे. 3 महिन्याच्या बाळासह उपोषण करते आईची प्रकृती देखील बिघड झाला असला तरी मात्र अधिकारी वर्ग न्याय देण्यासाठी पुढे येत नसल्याची भूमिका दिसून येत आहे. अचानक उपोषण स्थळी रात्रीच्या वेळी सर्प निघाल्याने आई आणि बाळ थोडक्यात बचावले आहे. या रात्रीच्या वेळी उपोषणास बसलेले आदिवासी महिलेला सुरक्षा नसल्याचे पगार यांनी बोलून दाखवले. या भारत देशात खरंच महिला सुरक्षित आहेत का? जसे डोळे बंद, कान बंद, तोंड बंद असा पवित्रा अधिकारी वर्गाने घेतला असल्याचे उपोषणकर्ते यांचे म्हणणे आहे. ज्या ग्रामसेविकेविरोधात उपोषण सुरू आहे त्यांच्याकडे मंगळणेतील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांनी 13 वर्षीय मुलाच्या नावावर पैसे काढल्याचे देखील निदर्शनास आले आणून दिले आहे. तसेच प्रभारी पदभार काढून घेता येऊ शकतो असे सांगून पगार यांनी यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. एबी न्यूज मराठीसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव, नाशिक ब्युरो चीप. आंदोलनाचा आज 9वा दिवस, तरीही कुठल्याही प्रकारे शासन आणि प्रशासनाकडून दखल घेतली नाही. तसेच काल रात्री आंदोलनस्थळी साप निघाला आणि यामध्ये बाळ आणि बाळाच्याही थोडक्यात बचावली. त्यानंतर आज बाळाची आई आणि बाळ ही आजारी असल्यामुळे दवाखान्यात आज ते ॲडमिट आहेत. कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन नाही. कडाक्याची थंडी, पाऊस एवढ्या संकटाशी सामना करत आज एक महिला आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. आज तालुक्यातील शासन आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा सुद्धा कुठल्याही प्रकारचा दबाव दिसत नाही. जर दबाव राहिला असता आणि आज या महिलेला 9 दिवस बसण्याची वेळ आली नसती आणि प्रश्न एकदम क्षुल्लक आहेत. सगळे पुरावे स्पष्ट दिसत आहेत. सगळ्या बाजू खऱ्या असून देखील प्रशासन टाळाटाळ का करत आहे? का येथील प्रशासन कुणाच्या दबावात काम करत आहेत का? हा सुद्धा प्रश्न आज नांदगाव तालुक्यातील जनतेने विचारावा अशी माझी नम्र विनंती आहे.